नमस्कार मित्रांनो, सर्व शर्यतप्रेमी, बैलगाडा चालक मालक या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपणाला ज्या काही काल झालेले मैदान अजितदादा केसरी गौतमभैया काकडे आयोजित या मैदानाविषयक आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, या मैदानावर खरे म्हणजे रायफल 81-81 आणि राजा यांचा एक नंबर याला पाहिजेत होता असे हल्ली सर्वांचे मत आहे. या मोठ्या मैदानावर खरे तर रायफल 81-81 आणि घरणिकीचा राजा, त्याचबरोबर बकासूर आणि आता नवीन पळण्यासाठी आलेला बल्मा हा सुद्धा हे सर्व चार बैलांना या मैदानावर निराशा पत्करावी लागली. यामध्ये रायफल 81-81 आणि घरणिकीचा राजा यांच्या ड्रायव्हरच्या थोड्याशा चुकीमुळे त्यांच्या हातातून सेमी फायनलमध्ये विजय प्राप्त करता वेळेस अपयश आले. आणि दुसरीकडे बकासूर आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि तिच्या जोडीला होता सर्जा, आणि त्यांच्या विरुद्ध हा एक रायफल आणि राजा हे धावत होते. या दोन गाड्यांमध्ये रायफल आणि राजाच्या गाडीने पुढे जाऊन विजय प्राप्त केलेला होता आणि त्यांना विजयीसुद्धा घोषित केले होते. गौतमभैया काकडे हे स्वतः म्हणाले की सेमीमध्ये रायफल आणि राजा यांच्या गाडीला आम्ही सेमीमध्ये विजय ठरवले होते, परंतु थोड्या वेळाने काही मंडळी तेथील ड्रायव्हर लोक आले आणि त्यांनी सांगितले की रायफल आणि राजाच्या गाडीच्या ड्रायव्हरने दोन्ही बैलांच्या शेपटीला चावा घेतलेला आहे. असे समजल्यानंतर आयोजकांनी त्यांच्यावर निर्णय घेतला आणि त्यांची गाडी बाद करण्यात आली. अशा प्रकारे राजा आणि रायफल यांची गाडी विजयी ठरलेली गाडी सेमीमध्ये, तरीसुद्धा शेवटला ड्रायव्हरच्या थोड्याशा चुकीमुळे त्यांची गाडी ही बाद करण्यात आली. नाहीतर एक नंबरचे मानकरी आपणास आज रायफल आणि घरणिकीचा राजा हेच होते. यानंतर बकासूर आणि बऱ्याचशा दिवसापासून आजारी असलेला बल्मा हा पहिल्यांदाच या मैदानावर धावण्यासाठी आलेला होता. आणि मित्रांनो, सुरुवातीला तर बल्मा आणि बकासूर यांनी गट पास चांगल्याच अंतराने केला, तर यामुळे प्रेक्षकांना वाटले की नक्कीच बकासूर आणि बल्मा यांची ही गाडी फायनलपर्यंत जाईल आणि एक नंबरपर्यंत सुद्धा जाईल असे वाटले होते. परंतु सेमीमध्ये घडले ते वेगळे. सेमीमध्ये त्यांना काट्याची टक्कर मथुर आणि आदत सुंदर यांच्याकडून मिळाली. तर मित्रांनो, यामध्ये ही सेमीफायनलच्या शर्यतीमध्ये बकासूर आणि बल्मा यांना थोड्या अटीतटीच्या लढतीमध्ये थोड्या अशा फरकामध्ये मागे टाकण्यात आले आणि इथंच बकासूर आणि बल्मा हे मैदानातून बाहेर पडले. यामध्ये प्रेक्षकाकडून असा प्रश्न करण्यात येत आहे की गट पासला बकासूर आणि बल्माची गाडी ही चांगल्या फरकाने पुढे धावली आणि विजयी ठरली, परंतु सेमीमध्ये काय एवढे होते, तर सेमीला गाडी जास्त वेग पकडू शकली नाही. तर काही लोकांचे म्हणणे आहे की विठ्ठल ड्रायव्हर आहेत, त्यांनी गाडी बरोबर हकललेली नसावी, कारण गट पासच्या वेळेला गाडी खूप वेगात होती आणि सेमीमध्ये गाडी हकलण्यामध्ये विठ्ठल ड्रायव्हर यांना थोडा अनुभव कमी पडला असे वाटते, असे काही लोकांचे मत आहे.
मित्रांनो, या बैलगाड्या शर्यती ह्या खूप मोठ्या होत्या. 130 बैलगाड्या येथे आलेल्या होत्या आणि एवढ्या गाड्यांमध्ये अतिशय लढत झाली, आपणास पाहावयास मिळाली. यामध्ये मथुर आणि सुंदर यांना फायनलमध्ये तिसरा क्रमांक मिळाला आणि पहिला क्रमांक बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गौतम भैया काकडे यांचा सर्जा यांनी प्राप्त केला. आणि यामधून रायफल आणि राजा हे सेमी 11 मधूनच बाहेर पडले, ते स्वतःच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे पडले. आणि त्यानंतर बकासूर आणि बल्मा हे सेमीमधूनच बाहेर पडले. अशा प्रकारे ही शर्यत झाली. परंतु या शर्यतीमध्ये रेकॉर्ड हे वेगळे होणार होते. या शर्यतीमध्ये धरणिकीचा राजा आणि रायफल 81-81 यांचा नंबर निसटला आहे हातातून त्यांच्या. नाहीतर या मोठ्या मैदानावर त्याने नक्कीच एक नंबर केलेला होता. कारण सेमी 11 मध्ये रायफल 81-81 आणि राजा यांना सेमीसाठी विजय ठरवले होते. परंतु थोड्या वेळाने ड्रायव्हर तेथे आले, काही ड्रायव्हर, आणि त्यांनी हे सांगितले की राजा आणि रायफलच्या ड्रायव्हरने बैलांचे शेपूट चावले आहेत. अशा प्रकार निदर्शनात आणून दिला, त्यामुळे त्यांना त्यांची गाडीही बाद करण्यात आली. नाहीतर धरणिकीचा राजा आणि रायफल 81-81 यांचाच एक नंबर होता असे सर्वांचे मत आहे. तर मित्रांनो, पुढे एक मोठे मैदान येत आहे, ते म्हणजे धार गाडीचे 25 आणि 26 तारखेला हे मोठे मैदान आहे. आणि या मैदानावरही राजा आणि रायफल, त्याचबरोबर बब्या आणि सर्जा हे धावतील अशी अपेक्षा करूया. परंतु या शर्यतीदरम्यान असे सिद्ध होत आहे की हल्ली आता टॉपमध्ये चालत असलेला बब्या बैल याला टप हाईट देण्यासाठी रायफल आणि राजा यासारखे बैल आहेत. मित्रांनो, एक शर्यती क्षेत्र आहे, यामध्ये कोणी कोणास कमी नाही. कोण कधी जिंकेल, कोण कधी बाजी मारेल हे सांगू शकत नाही. परंतु पुढे येणाऱ्या मोठमोठ्या मैदानांवर हे आपणास समजणारच आहे की सर्वात टॉपचा बैल कोण आहे. तर मित्रांनो, हल्ली टॉपचा बैल असे सांगू शकत नाही, कारण येथे भल्या भल्यांची हार होत असते. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक